येवले शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याची बातमी जागर जनस्थानने दाखवताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज स्थानिक गुन्हे शाखा व येवला शहर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय. तर नायलॉन मांजा विक्री करणारे सादिक रफिक अन्सारी, अथर्व सुनील भांबारे आणि प्रसाद जगदीश हाबडे या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईने अनधिकृत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणलेत. शहराच्या अनेक भागात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होती, त्यांना लगाम कधी बसणार असा सवाल आता सर्व स्तरातून उपस्थित होतोय. जागर जनस्थानसाठी आयुब शहा, येवला.